आजही 24 तास एक पाऊल पुढे. मटकरी साहेब, खरं तर हा आक्षेप माझा नाहीये, तमाम पुणेकरांचा आहे किंवा आमचाही आक्षेप नाहीये. 82,000 हरकतींचा आहे प्रत्येक सूचनेवर आलेल्या 23, 25, 32 उपसूचनांचा आक्षेप आहे. आणि मुख्यत्वे ज्या मुद्द्याला पहिल्याच उत्तरात काकडेंनी जो आक्षेप घेतलाय, त्यांच्या उत्तरातून जो शब्द आलाय की हा बिल्डरांसाठी केलेला विकास आहे, त्या साऱ्या शब्दावर तुमचा काय आक्षेप आहे मटकरी साहेब? बिल्डरांसाठी विकास के असं म्हटलेलं नक्कीच. मी त्याच प्रश्नावर जाणार आहे, त्याच प्रश्नावर जाणार. मटकरी काय उत्तर द्याल? विकास मटकरी, मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही अत्यंत समर्पक शब्दात याचा उल्लेख केलेला आहे. माझा पहिल्यापासून आरोप आहे की हा पुणे शहराला भकास करणारा आराखडा आहे आणि या आराखड्याचं सर्व काही ध्येय, या आराखड्याचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त बिल्डर हाच होता. हा बाय द बिल्डर, फॉर द बिल्डर आणि ऑफ द बिल्डर असा आराखडा आहे. बिल्डरांसाठी, बिल्डरांनी केलेला आणि बिल्डरांच्या हितासाठी वाहून घेतलेला आराखडा. मी हे यासाठी म्हणतो आहे की नियोजनकर्त्यांनी पुढचं जे पुणे 20 वर्षाचं व्हिज्युलाइज करायचं आहे की जे पुणे 70 लाखाला जाईल असा आम्हाला ILFS अहवाल आहे. या 70 लाखाच्या लोकसंख्येला जे एक चांगलं क्वालिटी लाईफ आम्हाला द्यायचं आहे, त्यासाठी ज्या नागरी सुविधा उभ्या करायच्या, त्याचं प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं. ते न करता यांनी एका रात्रीतून 200 आरक्षणं उडवून टाकली. यांनी दफनभूमी रद्द केल्या, यांनी क्रीडांगणं रद्द केली, यांनी शाळा रद्द केल्यात, यांनी उद्यानं रद्द केली, यांनी रस्ते कापून काढलेत, यांनी जमेल त्या मार्गाने ज्या काही नागरी सुविधांची केंद्र प्रस्तावित केली होती प्रशासनाने ती उडवली, याचं उत्तर द्यावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांचा हव्यास इतका आहे की संबंध देशामध्ये जे नॅशनल स्टँडर्ड्स आहेत नगर नियोजनाचे, त्यात सांगितलं आहे की वॉटर बॉडीज सांभाळून ठेवा. यांनी वॉटर बॉडीज देखील रद्द केल्या. अधिकृत अहवाल आहे की पुण्याचं शेती क्षेत्र 5% वरून 1% आलं, पुण्याचं वनक्षेत्र हे 5% वरून 1% आलं, पुण्याचं निवासी क्षेत्र, बांधकामाचं क्षेत्र मात्र यांनी 28% वरून 45% नेलेलं आहे. कॉन्क्रीटचं जंगल उभं केलेलं आहे. यांनी टेकड्या निवासी केल्या. माझा अंकुश काकड्यांना प्रश्न आहे की तुमच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी पुण्याच्या टेकड्या वाचवण्याकरता 5 वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं, आता तुम्हीच बिबेवाडीची टेकडी निवासी केली. नक्कीच नक्कीच. टेकड्यांचा जो प्रश्न आहे, निवासी प्रश्न आहे, या प्रत्येक प्रश्नावर मटकरी साहेब मी जाणार आहे. मी जातोय अंकुश काकडे यांच्याकडे. काकडे साहेब, आम्ही या ठिकाणी दोन्ही शब्द वापरलेत, भकास आराखडा की विकास आराखडा, तरी पण समस्त पुणेकरांच्या हरकती अजूनही यायला सुरुवात झालेली आहेत. तुम्ही नवी 30 भुयारी मार्ग दिले, 3 रेल्वे ओव्हरब्रिज दिले, 11 पादचारी पूल दिले, 30 उड्डाणपूल प्रस्तावित केले, तरी पण लोकांचा मूळ जो आक्षेप आहे तो तुमच्या निवासीकरणावर आहे. तुम्ही दिलेल्या जास्त TDR आहे, तुम्ही दिलेल्या जास्त FSI आहे. पुणेकर स्वतःना मिळत असूनही तुमच्यावर का बोट ठेवतात, काय सांगाल? एक लक्षात घ्या की जो FSI वाढवून दिलेला आहे तो म्हाडांच्या वसाहतीला दिलेला आहे. पूरग्रस्त वसाहतीमध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्या वसाहतींना दिलेला आहे, किंवा ज्या मागासवर्गीय संस्था होत्या किंवा गृहनिर्माण संस्था की ज्याच्यामध्ये LIG, MIG, HIG यांचं 40% प्रमाण असेल त्या ठिकाणी वाढवून दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, पुणे शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे त्यांची राहण्याची गरज पूर्ण करणं ही देखील महानगरपालिकेची जबाबदारी आहे. माझे मित्र विकास मटकरींनी या ठिकाणी आरक्षणं उठवण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं, मी या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की आरक्षण उठवण्यासाठी कोणत्या पक्षांनी किती किती उपसूचना दिलेल्या होत्या, हे महानगरपालिकेमध्ये रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड आपण पाहू शकतो. की तुमचा पक्षही त्यात होता असं समजायचं का? आम्ही अत्यंत सवंग आणि बेलगाम आरोप अंकुश काकडे करतायत. भारतीय जनता पार्टीच्या एकाही नगरसेवकाने नागरी सुविधांचं आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, रेकॉर्ड उपलब्ध आहे. माझा मुद्दा त्यांच्या आरोपांना फार महत्व देण्याचा नाहीये, माझा मुद्दा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याकडे लक्ष वेधण्याचा आहे. नक्कीच. की लोकांचा विश्वास का नाही यांच्यावरती, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. 1966 विकास आराखडा फक्त 10% अंमलात आला, 1987 आराखडा फक्त 20% अंमलात आला.
म्हणजे आमच्या नियोजनाची पुण्याची 51 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आम्ही जे नियोजन केलं कागदावरती, उद्यानं, मैदानं, शाळा, क्रीडांगण, हॉस्पिटल, त्यापैकी फक्त आम्ही 30% अंमलात आणलं. 170% बॅकलॉग राहिला. यांना लोकांना स्वप्न दाखवायची सवय, नक्कीच यांना लोकांना स्वप्न दाखवायची सवय. अवघ्या महाराष्ट्रानं, मटकरी साहेब मी येणार आहे तुमच्याकडे. अवघ्या महाराष्ट्रानं पुण्याबद्दल जे पाहिलेलं स्वप्न आहे, जे चित्र आहे, ते आहे म्हणजे पेन्शनरांचं शहर. पण नव्या विकास आराखड्यामुळे हे बिल्डरांचं शहर होणार आहे की काय, याच मुद्द्यावर मी दोघाही मान्यवरांना बोलतो करणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.